नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर लक्षात घ्या मैत्रिणींनो आज सोळा ऑगस्ट अधिक मासाचा शेवटचा दिवस तर या सोळा ऑगस्टच्या दिवशी असणारे अमावस्या कालपासून म्हणजे पंधरा ऑगस्टला सुरुवात झालेली आहे अमावस्याला ते सोळा ऑगस्टपर्यंत अमावस्या असणार आहे तर या अमावस्येच्या कालावधीमध्ये आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला बदल घडवून आणायचे असतील तर हे काही मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून पहा आणि त्याचा फरक तुम्हाला जाणवण जाणवून येईल बघा तर हे कोणते उपाय आहेत ते आपण जाणून घेऊयात मी म्हणेन की प्रत्येक अमावस्याला घरातील महिलांनी किंवा पुरुषांनी जरी हे उपाय केले तरीही चालतील तर तुम्ही फक्त याच अमावस्याला न करता जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहेत ते प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचे आहेत आणि हा नित्यक्रम जर तुम्ही चालू ठेवलात तर तुम्हाला निश्चितच बदल झालेला दिसून येईल तर तो कोणता उपाय आहे आणि ते कोणते उपाय आहेत हे आपण जाणून घेऊयात जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बटनही प्रेस करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही व्हिडिओ शेअर नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता सर्वात प्रथम म्हणजे आपल्यापैकी जे स्वामी भक्त चॅनेलवरती अगोदरच त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना नक, नक्की नक्कीच त्यांनी व्हिडिओ पाहिले असतील माझ्या अगोदरचे त्याच्यामध्ये त्यांना नक्कीच समजेल की अमावस्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्या तर ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी नवीन परत एकदा सांगते मी तर सर्वप्रथम आपण आमावश्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला दरवाजा सर्वात प्रथम स्वच्छ करायचा आहे अंगण स्वच्छ करायचं आहे आणि आपल्या घरात जाळ्या जळमटं कुठे असतील तर ती देखील आपल्याला स्वच्छ करायची आहेत घर स्वच्छ झाडून पुसून संडास बाथरूम टॉयलेट जे काही असेल आपलं ते सर्व आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे बघा तर या दिवशी बाथरूममधून खूप अमावस्याच्या दिवशी निगेटिव्ह एनर्जी येत असते म्हणून आपण आपली बाथरूम तसंच बेडरूम सर्व रूम आपण क्लीन करायचे आहेत तर त्याच्यानंतर आपण काय करायचं बघा तर तुम्ही म्हणाला आम्ही रोजच करतो पण तरी देखील आपण या दिवशी प्रामुख्याने करायचंच आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं तर उंबऱ्यावरती आपल्या हळदीचं लेपण करायचं उंबरठा जो असतो आपल्या दरवाजाचा त्याच्यावरती हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये गौमूत्र टाकायचा आणि त्याचा लेप बनवायचा आणि तो लेप आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला लावायचा आहे अशा प्रकारे आपण हळदीचं लेपन करायचं आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह काढायचं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं स्वस्तिक चिन्ह तुम्ही रांगोळीनं काढू शकता तसं आणि त्याच्यावरती एक एक फूल ठेवायचं तर ही सेवा तुम्ही न नक्की पौर्णिमा आणि अमावास्याला करा हळदीचं लेपन करून त्याच्यानंतर स्वस्तिक काढायचं हे झालं आपल्या घराच्या स्वच्छतेच्या बाबतीत का स्वच्छता ठेवायची आपल्या घरामध्ये अमावस्याला किंवा पौर्णिमेला तर लक्षात घ्या या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते तर त्यावेळी ती नकारात्मकता ऊर्जा जी आपल्या घरामध्ये येते ती कुठून येते तर घराच्या बाहेरूनच आपल्या घरामध्ये येते म्हणून आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वप्रथम उंबरटा स्वच्छ करायचा आणि त्याच्यावरती हळदीचं लेपण करायचं जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असते ती बाहेर जाण्यास मदत होतो त्या त्याचबरोबर बघा आपण जेव्हा फरशी पुसतो लादी पुसतो स्वच्छ करतो तेव्हा त्या लादीमध्ये लादीच्या स पुसण्यासाठी आपण जे पाणी घेतो त्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आणि हळद चिमूडभर आणि गौमूत्र हे अमावस्या पौर्णिमेला तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला नक्कीच करायचं आहे लादी पुसताना फरशी पुसताना आणि अशा पाण्याने तुम्हाला लादी किंवा फरशी तुमची पुसून घ्यायची आहे स्वच्छ अशा प्रकारे तुमचं सर्व घर स्वच्छ झाल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आपली दररोजची आता सर्वात महत्वाचा उपाय तो म्हणजे बघा आपलं धनधान्याबद्दल आपली काही अडचणी असतील किंवा आर्थिक समस्या असतील किंवा आपले पैसे एखाद्याकडे दे दिलेले असतील आणि ते परत मिळत नाहीत आपल्याला कुठेतरी आपले पैसे अडकलेले आहेत तर यासाठी आपण काय करायचं आहे बघा मी आता तुम्हाला सांगणार आहे की पाच दिवा ला दिवे लावायचे आहेत तर ते कुठे लावायचे आणि कसे लावायचे हे आपण जाणून घेऊयात तर बघा पाच दिवे कसे लावायचे एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा तुम्हा आहे तसंच त्याच्यानंतर दुसरा दिवा जो आहे तो तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही पाणी भरून ठेवता घरामध्ये माठ असेल किंवा मडका असेल वगैरे किंवा हंडा भरून ठेवत असाल पाण्याने पिण्याच्या पाण्याचं त्या ठिकाणी एक तुम्हाला दिवा ठेवायचा आहे त्याच्यानंतर तिसरा दिवा जो आहे तो म्हणजे पिंपळाच्या वृक्षाखाली तुम्हाला ठेवायचा आहे तर आणि त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला शक्य असेल तर प्रदक्षिणा देखील घालायची आहे आणि तिथे एक दिवा ठेवायचा आणि जल अर्पण करायचं पिंपळाच्या वृक्षाला बघा अमावस्या आणि पौर्णिमेला हे तुम्ही नेहमी करा हे तीन दिवे झाले त्याच्यानंतर आपल्या उंबरड्याच्या बाहेर उजव्या बाजूला म्हणजे आपल्या उंबऱ्याच्या बाहेरची जी उजवी बाजू आहे त्या बाजूला एक तुम्हाला दिवा ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चौथा जो दिवा आहे तो म्हणजे बेलाचं झाड असतं बघा बेलाचं तर त्या बेलाच्या झाडाखाली एक दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर पाचवा दिवा जो आहे तो आवळ्याचं झाड असतं ना त्या आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणाला आमच्याकडे बेलाचं आवळ्याचं झाड नाही आहे तर अशावेळी काय करायचं तर जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांच्याकडे ते झाड अवेलेबल असेल मला वाटतं तेव्हा त्या झाडाखाली ठेवायचं जर नसेल शहरी भागात राहणाऱ्या लोकांकडे तर आपण ते दिवे काय करायचं आपल्या देवघराच्या समोरच मांडायचे आणि मनोभावे श्रद्धेने पूजा करायची आणि तेव्हा जेव्हा पण आपण ठेवतो आहोत तेव्हा आपण भगवान शंकरांना विष्णूंना प्रार्थना करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा जर तुम्हाला शक्य असेल पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणं तर तुम्ही निश्चितच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन हा दिवा लावू शकता संध्याकाळी सातच्या अगोदर किंवा आठ किमान आठपर्यंत असा आपल्याला दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावत असताना काय करायचं बघा ता खाली सर्वप्रथम आपण एक ताट घेऊ शकतो जर तुम्ही घरामध्ये करणार असाल तर काय करायचं देवघरासमोर एक ताट ठेवायचं त्या ताटामध्ये तांदळाचे तांदूळ ठेवायचे रास तांदळाचे म्हणजे असे बनवायचे आणि त्या तांदळावरती एक एक दिवा असा तीन दिवे आपल्याला ठेवायचे तर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर तर उंबरट्याच्या बाहेर तर आपण एक दिवा आरामात ठेवू शकतो त्याच्यानंतर माठ्याजवळ देखील आपण एक ठेवू शकतो बाकीचे तीन दिवे जे पिंपळाच्या झाडाखाली आवळ्याच्या आणि बेलाच्या झाडाखाली ठेवायचे आहेत ते दिवे जर तुम्हाला शक्य नसेल तिकडे ठेवणं तर तुम्ही तुमच्या देवघराच्या बाहेर ताट जे ठेवणार आपण तिथे देवघरामध्ये आपण हे दिवे ठेवायचे आहेत आणि ठेवताना तांदळाच्या वरती ते दिवे ठेवायचे ते त्या त्यांना हळदी कुंकू लावायचं अक्षदा व्हायच्या आणि फूल व्हायचं एक एक आणि मनोभावा मनोभावे नमस्कार करायचा आणि त्याच ठिकाणी बसून आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असं म्हणायचं आहे कारण हा महिना अधिक मासाचा महिना आहे आणि ही अधिक मासाची अमावस्या आहे म्हणून आपल्याला भगवान विष्णूंना जसं की तुम्हाला माहीत आहे की भगवान विष्णूंना हा महिना समर्पित आहे म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची प्रार्थना जास्तीत जास्त नामस्मरण प्रार्थना हे भगवान विष्णूंचं करायचं आहे म्हणून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर ते दिवे तसेच ठेवून द्यायचे संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाच दिवे जे काही आहेत आपण ठेवलेले ते दिवे तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जन त्या दिव्यांचं करू शकता आता हा दिवा लावताना कसा लावायचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आता ज्यां ज्या लोकांकडे गाईचं तूप नाही त्यांनी घरात दु तुमच्या जे कोणतं तूप असेल त्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल पण त्याच्यामध्ये फुलवत घाला हे आठवणीने करा तो दिवा लावत असताना तो फुलवातीचाच बनवा आणि ते तुपाचाच दिवा बनवा जर शक्य नसेल ज्या लोकांना त्यांनी तेलाचा बनवला तरीही काही हरकत नाही पण दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की जी मुलं हट्टीपणा करतात ऐकत नाहीत आगाऊपणा करतात त्या मुलांना त्या मुलांसाठी त्यांच्या आईने त्या, त्या मुलांसाठी त्यांच्या आई किंवा वडिलांनी दोघांपैकी कोणीही केलं तरी चालेल हा उपाय काय करायचं बघा शिजवलेला भात जो असतो म्हणजे तांदूळ घ्यायचं त्याच्यात मीठ न टाकता तो शिजवायचा आणि हा भात आपल्या मुलांवरून तीन वेळा उतरवून बाहेर टाकायचा बाहेर म्हणजे कुठे बघा टेरेसवर टाकू शकता तुम्ही म्हणजे ज्या ठिकाणी पक्षी येऊन ते खाऊ शकतील अशा ठिकाणी तुम्ही तो भात टाकायचा आहे बिना ता मिठाचा करायचा हे लक्षात घ्या आणि जेवढा कराल तेवढा पूर्ण आपण म्हणजे एक वाटी छोटीशी करायची म्हणजे तेवढाच ओवाळून आपण टाकून त्यांच्यावरून नंतर आपण बाहेर टाकू शकतो तर गॅलरीमध्ये टेरेसवर किंवा अंगणामध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्ही हा टाकू शकता तर तर अशा या छोट्या छोट्या ज्या काही सेवा आहेत त्या अमावस्या आणि पौर्णिमेला प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलांसाठी करायला हव्यात आपल्या घरासाठी करायला हव्यात या छोट्या छोट्या गोष्टींमधून बराच असा आपल्याला लाभ मिळून जातो आणि या हेच अधिक मासाचं अतिशय महत्व आहे बघा अमावस्येचं तर ही माहिती तुम्हाला निश्चितच आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ